मंगलमय वातावरणात शहीद भगतसिंग तरुण मंडळ व एस पी बॉईजचा चिंतामणी पाठपूजन सोहळा संपन्न. शनिवार पेठेतील एस पी बॉईज व राजारामपुरीतील शहीद भगतसिंग तरुण मंडळाचे चिंतामणीचा पाठपूजन सोहळा मूर्तिकार विजय खातू यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी मुंबईचे संतोष बेर्डे व सुषमा बेर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजकीय नेते मंडळी व मंडळाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी विजय खातू, मुंबई आणंद मुंबई. कोल्हापूरमध्ये आज यावेळेला जी प्रथम जी पद्धत चालू झाली म्हणजे पाठपूजन सोहळा जो मुंबईमध्ये आता मोठा ट्रेंड आहे, ती तो ट्रेंड आता या मंडळींनी कोल्हापूर सुरू केलेला आहे. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे हा. आणि माझ्या दृष्टिकोनात म्हणाल तर कोल्हापूरमध्ये गणपती मूर्ती बनवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण कोल्हापूरचं एक त्याला राजकीय ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मी गणपती मूर्ती बनवणं हे माझ्यासाठी भाग्यशाली आहे. आणि आमची पारंपरिक कला आहे, वडीलोपार्जित कला आहे. माझे वडील आरवी खातू यांनी या मूर्तीकलेला सुरुवात केली. आज आम्ही तिन्ही भावंड, मी, उदय, राजन, आम्ही तिन्ही भावंड या मूर्तीकलेकडे जातात आहोत. आणि अख्ख्या भारतभर आमच्या मूर्त्या जातात. परदेशही आमच्या मूर्त्यांना बऱ्याच प्रमाणात मागणी आहे. अगदी म्हणजे जम्मू काश्मीरचं मूर्त्या बाय लोक बाय ट्रक नेतात. आणि अशा तऱ्हेने एक आम्ही मूर्तीला विकास करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला फक्त शासनाने याची दखल घ्यावी एवढी आमची गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. यापूर्वी शासनाने दखल घेतली नव्हती, आताही शासनाने ह्या शासनाची दखल घ्यावी. मूर्तिकारांना लोकमान्य टिळक पुरस्कार द्यावा म्हणजे जीवनगौरव पुरस्काराच्या माध्यमातून असं मला वाटतं. धन्यवाद. इंजिनियर व्हायचं आहे तर एकच पर्याय, कोल्हापूर शिरोळी येथील एस डी पी कॉलेज. सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच सुसज्ज वसतिगृहासह कॅम्पस इंटरव्ह्यूची सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क